ठाण्यामध्ये दगडफेक झाली, तोडफोड करण्यात आलेली आहे. मला असं वाटतं की आमची पोलखोल यात्रा यशस्वी होते, कारण जी काही पोलखोल आम्ही करतोय, भ्रष्टाचाराचे धिंदवडे जे आम्ही काढतोय, त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात काही लोकांमध्ये अस्वस्थता पसरलेली दिसते आहे, आणि त्या अस्वस्थतेमुळेच अशा प्रकारे हल्ला होतोय. पण या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो, आणि मी स्पष्टपणे या ठिकाणी सांगू इच्छितो, तुम्ही कितीही हल्ले केले तरी भ्रष्टाचाराची पोलखोल करणं भारतीय जनता पार्टी थांबवणार नाही. राज्यामध्ये 3 तारखेनंतर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ शकतो असा गोपनीय अहवाल गृह मंत्रालयाला प्राप्त झालाय, आणि त्या अनुषंगाने सूचना दिलेल्या आहेत, मात्र जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले. अहवाल जर गोपनीय आहे तर तो तुमच्याकडे का आहे? तो तुमच्याकडे आहे म्हणजे जाणीवपूर्वक लीक करण्यात आलेला आहे. मुळातच या सरकारमध्ये मला असं वाटतं की स्वतः कुठलंही कर्तृत्व दाखवायचं नाही, आणि अशा प्रकारचे अहवाल आहेत आणि हे आहे आणि ते आहे म्हणून बोट दाखवण्याचं काम या ठिकाणी होतं. मला विश्वास आहे महाराष्ट्रातली जी काही सामाजिक विणा ती अतिशय चांगली आहे. सरकारने जर लांगूल चालन केलं नाही तर महाराष्ट्रात कुठेही सामाजिक स्थिती बिघडणार नाही. आपल्या देशामध्ये विविध कारणांवरून जातीय भावना भडकवण्याचा प्रयत्न होतोय असंही ते म्हणाले. ते अनेक गोष्टी म्हणाले असतील, कारण अलीकडच्या काळामध्ये त्यांच्यावर ही जबाबदारीच आहे की जो काही राष्ट्रवादीचा अजेंडा आहे तो अजेंडा त्यांना बोलावा लागतो. त्यामुळे आमची अपेक्षा आहे की त्यांनी गृहमंत्री म्हणून बोललं पाहिजे, राष्ट्रवादीचा अजेंडा त्यांनी बोलू नये, गृहमंत्री म्हणून त्यांनी बोललं पाहिजे. आणि राज्यातल्या गृह खात्याची जी अवस्था हे सरकार आल्यापासून अतिशय वाईट झाली आहे, आमची अपेक्षा आहे की किमान त्यांनी ती थोडी सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे.